नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीज काळे, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपण आजच्या व्हिडिओपासून आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण सुरुवात करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं बेसिक्स, त्याच टाईपमध्ये याचे अझम्पशन्स आणि ह्याचं कसं को रिलेशन आहे मेकॅनिक्ससोबत, तर हे पुढचे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो विषय आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या की मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या, प्रत्येक एक्झामला यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये वेटेजप्रमाणे क्वेश्चन्स विचारले जातात. बरोबर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बघण्याच्याही अगोदर आपल्याला काही थोडीशी मेकॅनिक्सविषयी माहिती असणं अपेक्षित आहे. का बरं? कारण त्याच्याच अंडर हा पोर्शन येतो, हा काही वेगळा नाही आहे. आपण जर ब्रॉडली क्लासिफाय केलं, एक्झाम्पल या टाईपमध्ये हे घ्या, मेकॅनिक्स. खरं बघितलं तर हा फिजिक्सचा मोठा पार्ट आहे मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स कशाचं असतं बघा, मेकॅनिक्समध्ये कसं असतं, एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो आपण आणि इंटरनलीसुद्धा फोर्स आपण कन्सिडर करत असतो मेकॅनिक्समध्ये. बट हे मेकॅनिक्स आपण स्टडी करतो. पहिला जो पार्ट असतो याचा, त्याला आपण म्हणतो सॉलिड बॉडीचं मेकॅनिक्स. सॉलिडचं मेकॅनिक्स असतं आणि नंतर आपण पुढे सब्जेक्टप्रमाणे स्टडी करतो फ्लुइडचं मेकॅनिक्स. ज्याही वेळेस आपण फ्लुइड म्हणतो त्यावेळेस त्याला लिक्विडही तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा त्याला गॅस म्हणूनही तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता, काहीच अडचण नाही आहे. म्हणून सर ते पुढं जो सब्जेक्ट आहे त्याला आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणतो. आता सॉलिडचं मेकॅनिक्स, ह्या सॉलिडच्या मेकॅनिक्समध्ये दोन टाईपमध्ये आपण कॅटेगोराईज करू शकतो याच्यामध्ये, सॉलिडमध्ये. जसं की त्याच्यामध्ये पहिलंच आहे रिजिड बॉडी, आहेत ना अशा, हे रिजिड बॉडी मेकॅनिक्स. आणि दुसरं आपण जे कन्सिडर करतो ते असं डिफॉर्मेबल बॉडी मेकॅनिक्स. डिफॉर्मेबल म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन असतं, डिफॉर्मेबल बॉडी मेकॅनिक्स. ओके, जे की याचंच आपण डिस्कशन करणार आहोत आणि या सब्जेक्टचंच नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल बॉडी, मेकॅनिक्स ऑफ द इलॅस्टिक बॉडी, मेकॅनिक्स ऑफ द स्ट्रक्चर या टाईपमध्ये, किंवा तुम्ही मेकॅनिक्स ऑफ द सॉलिड बॉडी असं म्हणलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. ओके, नंतर आहे रिजिड बॉडीचं. हे रिजिड बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे ना, जे आपण फर्स्ट इयरला बघतो ना, त्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. जे आपण फर्स्ट इयरला डिस्कस करतो त्याला म्हणतो आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हा जो चार्ट आहे थोडासा वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये तुम्हाला थोडासा वेगवेगळा सापडेल. मी एक कॉमन कन्क्लुजन करून आपल्या फायद्यासाठी हा आपण वर्कआउट करत आहोत. आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण काय बघतो बरं, माहिती आहे आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये काय बघितलेलं असतं आपण. बघा, ही जी रिजिड बॉडी असते, ज्यावेळेस रिजिड बॉडी ही रेस्टला असते, जागेवरती थांबली असते, त्याची व्हेलॉसिटी झिरो असते, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक म्हणतो. बरोबर ना, हे आला पहिला पोर्शन, आला मेकॅनिक्सचा स्टॅटिक. मेकॅनिक्सचा पहिला पोर्शन असतो स्टॅटिक. आणि ज्यावेळेस हीच बॉडी मोशनमध्ये असते, ठराविक व्हेलॉसिटीनं, ॲक्सलरेशननं, त्यावेळेस मोशनमध्ये असते, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, डायनामिक्स म्हणतो. हे आहे आपलं पुढचं, डायनामिक्स या टाईपमध्ये. आता डायनामिक्सला ही आणखी डबल कॅटेगोराईज करतो आपण. कसं कॅटेगोरायझेशन असतं, आपण बघितलेलं हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये, डायनॅमिक्सलाही पुढं कॅटेगोराईज करतो आपण. त्याच्यामध्येही असतं हे कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. म्हणजे दोन्ही केसमध्ये बॉडी ही मोशनमध्ये असणार आहे, फक्त कायनेटिक्समध्ये आपण कॉज स्टडी करतो, बॉडी नेमकी कुठल्या फोर्सेसमुळं मोशनमध्ये आहे, म्हणजे कॉज ऑफ मोशन इथं स्टडी करत असतो. आणि कॉज ऑफ मोशन आपण न्यूटनच्या लॉजप्रमाणे माहिती आहे आपल्याला, फोर्स असतो. बरोबर की नाही? एखादी स्टेट ऑफ रेस्ट चेंज करण्यासाठी किंवा युनिफॉर्म मोशनला अपोज करण्यासाठी कुठला तरी एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतरच ती बॉडी कायनेटिक्समध्ये आपण कन्सिडर करत असतो. नंतर आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्समध्ये कॉज ऑफ मोशन आपण स्टडी करत नाही, फक्त ह्याच्यामध्ये स्टडी करतो की ह्याची व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन वगैरे वगैरे असं काही स्टडी करतो. सो हे इकडचं आहे. तुम्ही म्हणता सर हे रिजिड बॉडी काय आहे, हे आपलं मेकॅनिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये हे तुमचं डिटेलमध्ये कवर होऊन जाईल. तरी थोडक्यामध्ये रिजिड बॉडी म्हणजे कशी, अशी एक रिजिड बॉडी असते, ह्याच्यावरती जर आपण बाहेरनं जर असे फोर्सेस लावले ना, फोर्सेस जर एक्झर्ट केले ना, तर दोन पॉईंटमधलं काही डिस्टन्स ह्याचं चेंज होत नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झिरो असतं किंवा स्ट्रेन जो की येणारच आहे आपल्याला, स्ट्रेन चेंज ऑफ लेंथ ओव्हर ओरिजिनल लेंथ किंवा चेंज ऑफ डायमेन्शन ओव्हर ओरिजिनल डायमेन्शन, हे याच्यामध्ये झिरो असतं. दोन पॉईंटमधलं अंतर फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर जेवढं होतं तेवढंच नंतरसुद्धा असतं. सो हा इथला कन्सेप्ट आहे. आता हे डिफॉर्मेबल बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे किंवा इलॅस्टिक बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे, त्याला आपण काय बोललं, आताच स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बोललं आहे. काय स्टडी करायचं आहे बघणार आहोत, याच्याविषयीच आपण बोलणार आहोत पुढे. आता फ्लुइड असं पण असू शकतं ना, ज्यावेळेस हे फ्लुइड याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, त्याच्यामध्ये आपण जनरली बघतो याच्यामध्ये आयडियल फ्लुइड कुठलं आहे किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या असतात, नंतर रिअल फ्लुइड,
किंवा ज्या फ्लूडला व्हिस्कॉसिटी आहे, व्हिस्कस फ्लूड बघतो आपण, व्हिस्कॉसिटीवाला फ्लूड आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लूड याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत आणि असतो. इनकॉम्प्रेसिबल, कंप्रेस होत नाही, ओके, नो चेंज ऑफ डेन्सिटी. आता ह्या फ्लूड मेकॅनिक्समध्ये आपण असं पण बघू शकतो ना, हे फ्लूड असं रेस्टमध्ये असेल तर तो एक वेगळा पार्ट आहे याचा. आपण फ्लूड हे रेस्टमध्ये पॉसिबल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक म्हणतो, जो की फ्लूड मेकॅनिक्सचा एकदम सुरुवातीचा पार्ट असतो. बघा तो हायड्रोस्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे रेस्टमध्ये आणि हायड्रो वॉटरसाठी आपण वापरतो. बघा रेस्टमध्ये फ्लूड असल्यानंतर त्याच टाईपमध्ये इथेसुद्धा असंच आहे. ज्यावेळेस हे फ्लूड वॉटर असेल किंवा कुठलं दुसरं लिक्विड असेल किंवा गॅस असेल, तर हे जर मोशनमध्ये असेल तर ह्याला आपण डायनॅमिक्समध्ये कॅटेगराईज करतो. याला आपण डायनामिक्समध्ये कॅटेगराईज करतो. डायनामिक्स एक असतं इथं आणि हे कायनेमॅटिक्स एक असतं, जे की आपण फ्लूड मेकॅनिक्समध्ये स्टडी करतो. डायनामिक्समध्ये आपण स्टडी करतो की कुठले कुठले फोर्सेस एक्झॅक्ट होतात ज्यावेळेस फ्लूड हे मोशनमध्ये असतं, आणि कायनेमॅटिक्समध्ये आपण कॉज ऑफ मोशन स्टडी करत नाही, फक्त त्याची व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणखी इतर काही स्टडी करत असतो. सो या टाईपमध्ये ह्या मेकॅनिक्सला आपण ब्रॉडली क्लासिफाय करू शकतो या टाईपमध्ये. तुम्ही जर इथं क्वेश्चन विचारला की थेअरी ऑफ मशीन याला आपण इथं कोरिलेट करू शकतो का, थेअरी ऑफ मशीन इथं येऊन जाईल. बघा हे रिजिड बॉडी आणि ज्यावेळेस मोशनमध्ये असणार तर इथं आपलं येऊन जातं हे टॉम, थेअरी ऑफ मशीनचा हा पोर्शन येऊन जातो. कारण थेअरी ऑफ मशीनमध्ये सुद्धा आपण मेकॅनिझम, लिंकेजेस ह्याला आपण रिजिड बॉडी म्हणून ट्रीट करत असतो, आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस वगैरे वगैरे किंवा ते मोशनमध्ये असल्यानंतर आपण त्याला स्टडी करत असतो, ते थेअरी ऑफ मशीनचा पार्ट येऊन जातो. पुढं आणखी जर पुढं गेलंस तर डिफॉर्मेबलमध्ये जर मोशन असेल तर ते व्हायब्रेशनचा पार्ट तयार होतं. बघा तो व्हायब्रेशन नावाचा जो थेअरी ऑफ मशीनचाच एक्सटेन्शन जे आहे, व्हायब्रेशन नावाचा जो सेपरेट टॉपिक आहे तो त्याच्यामध्ये कव्हर केला जाऊ शकतो. बट आपल्याला तो करायचा नाही, चला आपण पुढे बघूया.